नमस्कार, मी सायली पाटील, तरुण भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण पाहतोय रात्रीचं पश्चिम महाराष्ट्र न्यूज बुलेटिन। जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी। बातमी कोल्हापूर जिल्ह्यातून। कोल्हापुरात आशियाई महामार्गावर भरगाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली। या भीषण अपघातात लग्न समारंभास निघालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला। सुमित्रा मोहन पुदाले, वय 30, राहणार कोरेगाव, जिल्हा सांगली असे मृत महिलेचे नाव आहे। तर तिची मुलगी तनिष्का पुदाले, वय 5, आणि वडील रामचंद्र पोवार, वय 60, हे जखमी झाले। आज दुपारी 12:30 वाजल्याच्या सुमारास टोप कासारवाडी फाटा येथे हा अपघात झाला। कोल्हापूर जिल्ह्यात आज कोरोनामुळे एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता 1690 झाली आहे। गेल्या 24 तासात 14 नवे रुग्ण आढळून आले, तसेच 28 जण कोरोनामुक्त झाले। दिवसभरात 366 जणांची तपासणी केल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विलास देशमुख यांनी दिली। कृषी विधेयकावरून आज शेतकरी संघटनांनी पुकारलेला भारत बंद फेल गेला आहे। पंजाब हरियाणात याला प्रतिसाद मिळाला, पण पश्चिम भारतात या बंदला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही। राज्यात महाविकास आघाडीने पाठिंबा देऊनही फारसा प्रभाव दिसला नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय। याचवेळी काँग्रेस आघाडीने राजकारण करून शेतकऱ्यांना विनाकारण भडकवू नये, असे आवाहनही त्यांनी कोल्हापुरात बोलताना केले। कोल्हापूर जिल्ह्यातील सरपंच पदासाठी साक्षर कार्यक्रम जाहीर झालाय। 2020 ते 2025 साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती जमाती व प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रिया व सर्वसाधारण स्त्रिया यांच्या सरपंच पदासाठी मंगळवार दिनांक 15 डिसेंबर 2020 रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे। शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापुरात मोठा प्रतिसाद मिळाला। महाविकास आघाडीसह शेतकरी संघटना आणि इतर संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला होता। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाचा निषेध नोंदवला, तर शेती उत्पन्न बाजार समिती ही बंद राहिली। बातमी सोलापूर जिल्ह्यातून। केंद्र सरकारने मंजूर केलेले नवीन 3 कृषी कायदे रद्द करावे या मागणीसह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला सोलापुरात चांगला प्रतिसाद मिळाला। शहरातील मार्केट यार्ड आज बंद होते, तर जिल्ह्यातही बंदचे पडसाद दिसले। बार्शी शहरातील सर्व पक्ष संघटना, विद्यार्थी संघटना यांचा संयुक्त मोर्चा काढला। माळशिरसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घरावर काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा निषेध केला। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि नगरपालिका भागात आज मंगळवारी 84 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली। आज एकाच दिवशी 152 रुग्ण कोरोनामुक्त झाले। आज 4 तर आतापर्यंत 1063 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला। जिल्ह्यात 1421 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव यांनी दिली। केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या वतीनं भारत बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला वंचित बहुजन आघाडी यांनी पाठिंबा दिला। आज सोलापुरात मोदी सरकार आणि जिल्हा प्रशासनास भाजीपाला कांदा भेट देऊन वंचित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा देत सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन केले। माजी आमदार आडम मास्टर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले। काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये पोलिसांनी मारहाण करत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना फरफटत नेले। यामध्ये काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले, त्यामुळे सोलापूरमध्ये तणावाचे वातावरण होते। बातमी सांगली जिल्ह्यातून। देशात कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच सांगलीत भाजपने शेतकरी कायद्याच्या समर्थनात आंदोलन केले। शहरातील बोलवाड रोडवरील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नवा कृषी कायदा हा शेतकरी हिताचा असल्याचा दावा करून या कायद्याचे महत्व शेतकऱ्यांना सांगण्यात आले। पाकिटमार दलालांच्या देशव्यापी आंदोलनात सहभाग नाही, असे पोस्टर घेऊन आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला मिरज शहर आणि परिसरातून पाठिंबा मिळाला। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह मिरज शहर सुधार समिती, भीम आर्मी, बहुजन मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा आणि निषेध रॅली काढून नवा शेतकरी कायदा रद्द करावा अशी मागणी करत केंद्र सरकारचा निषेध केला।
कोरोना काळातील वीज बिल माफ करा, शेती पंपांना दिवसा सलग 8 तास वीज द्या अशी मागणी करत कडेगावात पाणी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यामध्ये शेतकऱ्यांना पोलद्वारे वीज पुरवठा करा, लोंबकळणाऱ्या तारा तातडीने दुरुस्त करा अशी मागणी करत वीज वितरण कार्यालयाच्या समोर वीज बिलांची होळी करण्यात आली। बातमी सातारा जिल्ह्यातून। सातारा जिल्हा परिषदेच्या सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी सुरुवातीपासूनच अधिकाऱ्यांवर आरोपाची सरबत्ती केली। शिवाजी सर्वगौड धैर्यशील अनपट यांच्यासह सदस्यांनी अधिकाऱ्यांवर आरोप केले। तसेच बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि सामान्य प्रशासन आदी विभागांना कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न केला। सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर ही एक जुनी आणि महत्त्वाची कंपनी आहे। सुमारे 45 एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेल्या या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली होती, मात्र या कंपनीचे कामकाज सध्या बंद अवस्थेत आहे। बजाज उद्योग समूहाने सकारात्मक विचार करून दुचाकी निर्मितीद्वारे साताऱ्यातील प्लांट पुन्हा सुरू करावा अशी मागणी आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी उद्योग समूहाचे मुख्य व्यवस्थापक राजू बजाज यांच्याकडे केली आहे। शेतकऱ्यांच्या सर्वपक्षीय भारत बंदला साताऱ्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। साताऱ्यात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली तर वाईसह शहरातील विविध ठिकाणी महाविकास आघाडीसह शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले। वाहतूक संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने केली। यासह रात्रीचं पश्चिम महाराष्ट्र न्यूज बुलेटिन संपलं। सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।